पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटामध्ये विभागली. यानंतर आता संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यामध्ये घेण्याच्या हालचाली अजित पवार यांनी चालवलेल्या आहेत. त्यांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून पक्ष आणि चिन्हावरती दावा केलाय. पाहूयात या संदर्भातील लोकशाहीचा रिपोर्ट. मी आज तुम्हाला विनंती करतो आहे की जमलेल्या सर्व जनसमुदायाला अजित दादांना राष्ट्रीय नेते म्हणून नेमण्याची जी काय भूमिका घेतली त्याला हात उंचावून आपण त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवावा. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी एमईटी इन्स्टिट्यूटच्या मैदानावर झालेल्या बैठकीत अजित पवार यांना राष्ट्रीय नेते म्हणून पाठिंबा देण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. परंतु त्याच्या हालचाली बंडापूर्वीच घडल्या. अजित पवार यांनी समर्थकांसह मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांच्या गटानं निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच या याचिकेतून दावा करण्यात आला. या याचिकेत अजित पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख करण्यात आलाय. या याचिकेवर 40 आमदार खासदारांच्या सह्या केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये निर्माण झालेला संघर्ष शिवसेनेच्या वाटेवरूनच सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास देतो की आज राष्ट्रवादी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला पुढे न्यायची आहे. चिन्हही आपल्याकडे राहायचं आहे, पक्षही आपल्याकडे राहायचा आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायची नाही. एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये बंड करून भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन केलं. यावेळी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतेपदी निवड करून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार त्यांना दिले. यानंतर शिंदे यांनी शिवसेनेतील आधीच्या सर्व नियुक्त्या रद्द करून नव्यानं नियुक्त्या केल्या. आता अजित पवार गटानं देखील अजितदादांची राष्ट्रीय नेते म्हणून निवडीचा ठराव केला. अजित पवारांनी राष्ट्रवादीतील विद्यमान नियुक्त्या रद्द करून नव्यानं नियुक्त्या केलेल्या आहेत. मी माननीय श्री सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून नियुक्त करत आहो. अनिल भाईदास पाटील जे आमचे प्रथम पहिले पण होते त्यांना कंटिन्यू करण्याची आणि या जबाबदारीवर कायम राहण्याची माझ्या पत्राद्वारे मी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना ठरवलेला आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील गटानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा दाखल केल्यानं शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंकडून निवडणूक आयोगामध्ये प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आली होती. आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवार यांच्या गटानं दावा केल्यानं राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे ठेवण्यासाठी दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. दरम्यान शरद पवार यांनी पक्षाचं चिन्ह जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केलाय. चिन्ह जाणार नाही, जाऊन देणार नाही, जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सोखवलंय तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही. निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पक्ष म्हणून मान्यता देऊन शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण चिन्ह बहाल केलं. आता अजित पवार पक्षाची राष्ट्रीयत्वाची मान्यता परत मिळवणार का, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि घड्याळ चिन्ह मिळवणार की ते शरद पवार यांच्याकडे राहणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.